नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्यावरच्या प्रश्नांचं अनालिसिस केल्यानंतर आजपासून आपण त्यांच्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत <coughs> विराज शिंदे यांनी जे काही कार्य केलं जे काही पुढे त्यांनी सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात काम केलं असेल धर्मसुधारणेच्या क्षेत्रात काम केलं असेल काँग्रेसला दिलेल्या पाठिंबाच्या बाबत आणि एकंदरीत राष्ट्रवादी क्रांतीच्या क्षेत्रात काही काम केलं असेल हे पाहण्याआधी आपण त्यांच्या आयुष्यातला जो सुरुवातीचा कालखंड आहे म्हणजे त्यांचा जन्म जा जाला, आई, या ठिकाणी झाला त्यांचे आई आणि त्यांचे वडील आणि त्यातनं त्यांच्यावर झालेले संस्कार किंवा त्यांना लाभलेली पार्श्वभूमी याबद्दल थोडंसं बोलणार आहोत <coughs> हे जाणून घेण्यामागचं कारण म्हणजे आपण जे प्रश्न पाहिले आहेत त्याच्यामध्ये त्यांचा जन्म जिथे झाला ते ठिकाण जमखिंडी किंवा जमखंडी कर्नाटकातला असल्यामुळे त्याचा उच्चार दोन्ही प्रकारे केला जाऊ शकतो ते जमखंडीसुद्धा येऊ शकतं सुद्धा येऊ शकतं हे एक संस्थान आहे एक प्रिन्सली स्टेट होतं तर तिथे त्यांचा जन्म झाला आणि सुरुवातीची वीस वर्ष म्हणजे अठराशे त्र्याहत्तरचा त्यांचा जन्म आहे तर ते अठराशे त्र्याण्णवला पुण्याला येईपर्यंत म्हणजे जवळपास वीस वर्ष वीरा शिंदे जमखिंडीमध्ये होते हा एक महत्त्वाचा भाग येतो त्यामुळे या प्लेसला एक महत्व आहे वारंवार ते नाव जे आहे ते विचारलं जातं की वीरा शिंदेंचा जन्म कुठे झाला एकदा विचारला आहे याचा अर्थ ते परत परत विचारलं जाऊ शकतं जमखिंडी किंवा जमखंडी हे संस्थान आहे कर्नाटकातलं तिथे ते त्यांचा जन्म झाला सुरुवातीची वीस वर्ष पुण्याला अठराशे त्र्याण्णवला ते आले तोपर्यंत ते जमखिंडीतच होते आणि हे सांगण्यामागचं कारण म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे अठराशे त्र्याहत्तर ते त्र्याण्णव ते वीस वर्ष जेव्हा तिथे होते तर एक प्रकारे ते आयसोलेट होते महाराष्ट्रातल्या सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी क्रांतीच्या दिशेने ज्या काही घडामोडी होत होत्या मग ते परमहंसभा असेल प्रार्थना समाज असेल फुल्यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज असेल वेगवेगळे प्रवाह आहेत त्याच्यामध्ये भांडारकर आहेत रानडे आहेत चिपळूणकर आहेत दादोबा पांडुरंग वेग वेगवेगळे लोक आहेत ह्या सगळ्यांपासनं एक प्रकारचं अलिप्त जग जन्मानंतरचे सुरुवातीचे वीस वर्ष विठ्ठल रामजी शिंदेंनी जमखिंडीमध्ये काढलं आणि नंतर त्यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थानं सुरुवात होते तर त्यांना त्यांच्या बालपणामध्ये कुठल्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं किंवा त्यांच्यावर कोणते संस्कार झाले होते ह्याच्यावर एखादा प्रश्न आपल्याला एक्सपेक्टेड आहे कारण हा मोठा काळ आहे वीस वर्ष तिथं राहणं हा मोठा काळ आहे आणि <coughs> त्यामुळं कदाचित जमखिंडीवर वारंवार प्रश्न विचारले जात असावेत थोडंसं आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊया आणि मग नेक्स्ट व्हिडिओपासून आपण त्यांच्या सुधारणेच्या कार्याविषयी बोलायला लागूया पण हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे का मी काही क्रॉनॉलॉजिकली जाणार नाही की जन्म इथे झाला मग पुढे कसं तसं मी करणार नाही हे मी समाजसुधारक सिरीज सुरू केली त्याच वेळेला बोललो होतो पण या बा काही सुधारकांच्या बाबतीत अशी बेसिक माहिती घेणं गरजेचं असतं किंवा प्रश्न आपल्याला तसं सांगतात मग अशी म्हटल्याप्रमाणे जमखिंडी किंवा जमखंडी हे जे संस्थान आहे कर्नाटकातलं तिथे त्यांचा जन्म झाला सुरुवातीची वीस वर्ष ते तिथेच होते त्र्याण्णवला अठराशे त्र्याण्णवला ते पुण्यात आले <coughs> कौटुंबिक परिस्थिती काय होती त्यांची तर त्यांच्या जन्माच्या वेळेला त्यांची आर्थिक स्थिती जी आहे ती चांगली होती कशामुळं तर त्यांच्या ज्या तीन पिढ्या आहेत विठ्ठल रामजी शिंदेंच्या तीन पिढ्या आहेत या व्यवसायामध्ये होत्या म्हणजे त्यांचे पणजोबा लष्करात होते आजोबा शेतकीत होते आणि वडील जमखिंडी संस्थानामध्ये कारकून होते वडील जमखिंडी संस्थानामध्ये कारकून होते तिथं ते जमा खर्चाची व्यवस्था पाहत असायचे त्यामुळे एकंदरीत आर्थिक स्थिती जी होती ती चांगली होती सुस्थितीत त्यांचं बालपण जे आहे ते जायला सुरुवात झाली होती शिवाय वडिलांच्या बाबतीत जर आपल्याला बोलायचं तर वडील हे संस्थानात कारकून जरी असले तरी देखील धर्मशास्त्र ज्योतिषशास्त्र वैद्यकशास्त्र या बाबतीत त्यांचा अभ्यास होता शास्त्रीय वाङ्मयाचा त्यांच्याकडे संग्रह होता अनेक पोथ्यांचा त्यांच्याकडे संग्रह होता शिवाय जे सुधारकी विचार विठ्ठलरामजी शिंदे यांच्यामध्ये दिसतात त्याची एक प्रकारचा आपण म्हणू या छटा त्यांच्या वडिलांमध्ये देखील होती कारण जमखिंडीतली पहिली मुलींची शाळा सुरू करणं आणि ते चालवण्यासाठी पालकांना भेटीगाठी घेऊन त्या संदर्भात प्रोत्साहित करण्यासाठीचे प्रयत्नसुद्धा बाबा शिंदे विठ्ठल रामजी शिंदे यांचे जे वडील आहेत वी रा जे आपण म्हणतो रामजी बाबा शिंदे यांनी केले होते त्याशिवाय त्यांची मराठी कानडी आणि मुसलमानी एका अर्थाने ज्याला आपण हिंदी असं म्हणू शकतो मराठी कानडी आणि मुसलमाणी या तिन्ही भाषांवरती त्यांचं प्रभुत्व होतं त्यांची वाणी रसाळ होती ते विठ्ठलरामजी शिंदे यांनी स्वतः लिहिलेलं आहे की वडील जेव्हा इतर कोणाशी बोलत असत त्यावेळेला मी तिथे जात असे घुटमळत असे आणि त्यांचं बोलणं ऐकत असे आणि त्यांनी एक वाक्य फार सुंदर लिहून ठेवलेलं आहे की माझ्या अंगी जर काही वक्तृत्व कला असेल माझ्या अंगी जर काही वक्तृत्व कला असेल तर त्याचं बीजारोपण वडिलांच्या अकृत्रिम साध्या आणि जोमदार रसवंतीला आहे रसवंतीमुळं झालेलं आहे हे महत्त्वाचं आहे वडिलांच्या अकृत्रिम साध्या जोमदार रसवंतीमुळे म्हणजे भाषेमुळे माझ्या अंगामध्ये जर काही वक्तृत्व असेल तर त्याचं बीजारोपण जे आहे ते त्यांच्यामुळं झालेलं आहे म्हणजे एकंदरीत वडिलांचा स्वभाव हा अशा पद्धतीच्या सुधारकी विचारांकरता पोषक होता पण एक महत्त्वाची अडचण होती की ब्रामजी बाबांचा स्वभाव रागीटसुद्धा होता ते अत्यंत रागीट होते आणि ह्याचा परिणाम विठ्ठलरामजी शिंदेंच्या आईवरही झाला आणि विठ्ठलरामजी शिंदेंच्या एकंदरीत कुटुंबावर देखील झाला संस्थानात नोकरी करत असताना एका भांडणामध्ये रागाच्या भरात रामजी बाबा शिंदेंनी नोकरीचा राजीनामा दिला नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर सुरुवातीची दोन तीन वर्ष बरी गेली पण नंतर नंतर त्यांना आर्थिक झळ बसायला लागली आणि या आर्थिक सगळं जे काही दारिद्र्य आलं त्याच्यामध्ये त्यांच्या घरामध्ये मग अंबाबाई यलम्मा दत्तात्रय अशा वेगवेगळ्या दैवतांचं स्तोम जे आहे ते माजायला लागलं शिवाय रामदासी पंथ गोसावी पंथ बैरागी पंथ अभ्यागत अशा अनेक पंथांचा आश्रय त्यांच्या घरामध्ये घेतला जाऊ लागला हे ऑब्वियस असतं की ज्या वेळेला आपली भौतिक दुर्दशा होते त्यावेळेला आपण अशा पद्धतीच्या कृत्यांकडे आकृष्ट होत असतो तेच विठ्ठलरामजी शिंदे यांच्या घरामध्ये सुद्धा झालं लिंगायत स्वामी जे आहेत ते त्यांच्या घराला गहरा घरात येऊन वास्तव्य करायला लागले घरात ऑलरेडी दारिद्र्य आहे तरी देखील मग यांच्यासाठीचं मांस यांच्यासाठी अन्न हे आठ आठ दिवस जे काही आहे ते लोक येऊन राहायला मुळं आणखी त्याच्यामध्ये खर्च व्हायला लागला म्हणजे एका बाजूला वडिलांचा रागीट स्वभाव आणि हे जे सगळं घरामध्ये चाललेलं आहे ते आणि सुरुवातीला झालेलं त्यांचं त्यांचा जो काही प्रभाव आहे तो म्हणजे या सगळ्यांचं एक प्रकारचं मिश्रण जे आहे ते वीरा शिंदेंच्या संस्कारावर तर होत होतं आणि त्याच्यातून ते घडत होते दुसरा मुद्दा तो वीरा शिंदे यांच्या आईंच्या बाबतीत वीरा शिंदेंच्या आईला म्हणजे तीन बा गोष्टी आहेत तिकडे एक वडिलांचा रागीट स्वभाव त्यांच्या आईबाबत सांगायचं म्हटलं तर त्यांच्या आईंना वीस अपत्य झाली वीस अपत्य झाली त्यातली पंधरा जी आहेत ती दगावली पाच जी के आहेत ती राहिली आणि ह्या सगळ्या म्हणजे मुलांचा एक प्रकारचा जोजार वडिलांचा रागीट स्वभाव घरातलं दारिद्र्य या तिन्ही गोष्टी फेस कराव्या लागत होत्या वीरा शिंदेंच्या आईंना आणि त्याच्यातून सुद्धा म्हणजे घरगुती जे काही सगळं चालू आहे ह्याचा दबाव त्यांनी विठ्ठलरामजे शिंदेंवर येऊ न देता त्यांच्या शिक्षणामध्ये आडकाठी येऊ दिली नाही आणि हे असं असून सुद्धा वीरा शिंदेंचं शिक्षण जे काही आहे ते एखाद दुसऱ्या वर्षाचा अपवाद वगळता प्राथमिक शिक्षण आणि हायस्कुलातलं शिक्षण हे थांबलं नाही हे हे त्यांचं योगदान आहे हे त्यांच्या आईचं योगदान आहे हे महत्त्वाचं आहे की एवढं सगळं असूनसुद्धा त्यांच्या आईने त्यासाठी प्रयत्न केलेले दिसतात आणि ह्याच्यातून मग ते शिक्षणात खंड न पडल्यामुळे पुढची सगळी त्यांची कारकिर्द उभी राहते आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा किंवा हे बेसिक जाणून घेण्यामागचं कारण काय की जे फॅक्ट्स आहेत ते आपल्या लक्षात राहायला पाहिजेत की कधी कधी आयोग असं विचारतो जमखिंडीच्या बाबतीत आपण बोललो ते संस्था संस्थान होतं कर्नाटकातलं आर्थिकदृष्ट्या सुरुवातीला संपन्न असणं आणि नंतर वडिलांनी नोकरी सोडल्यामुळे थोडंसं दुर्दशेकडे जाणं घरामध्ये वेगवेगळ्या पंथांचा प्रभाव त्यांच्यावरती असणं वडिलांचं थोडंसं शास्त्रीय वाङ्मयावरती अभ्यास असणं त्याचा प्रभाव पडणं आणि आईच्या शोषितपणातनं आणि शिवाय नुकसान न होऊ देण्याच्या मुलांचं नुकसान न होऊ देण्याच्या प्रवृत्तीमुळं विठ्ठलरामजी शिंदेंच्या शिक्षणात खंड पडला नाही ही वाक्य कदाचित त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये येऊ शकतात आणि त्याच्यावरून त्यांचं नाव ओळखायला येऊ शकतं म्हणून आपण ते घेतलेली आहेत फॅक्च्युअल बाबतीत जमखिंडी महत्त्वाचं आहे सुरुवातीची वीस वर्ष त्यांनी राहणं महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या एकंदरीत कौटुंबिक परिस्थितीविषयी आपण जे बोललो ते लक्षात ठेवा किमान एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपल्याला एक बेसिक अंदाज त्यांचा येतो पुढच्या व्हिडिओपासून मग आपण त्यांच्या कार्याकडे जाऊया आणि बाकी मुद्द्यांवर सुद्धा बोलूया धन्यवाद